नमस्कार नमस्कार। आपला परिचय? मी खिलबड दे राहणार कुडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे। काय करता सध्या? सध्या शेती। शेती कधीपासून करताय? शेती शिक्षण संपल्यापासून। शेती शिक्षण? शिक्षण आपलं आठवी। आठवी त्यानंतर काय नाही केलं शिक्षण? नाद आपला खिलरचा लागला थोडा थोडा वाढत गेला, शेतीचा नाद होता त्यामुळे शिक्षण राहिलं। खिलरचा नाद हा कोणामुळे लागलाय? काय घर आजोबा वडील पहिल्यापासून खिलर गायब होते घरी। खिलरच्या नादामध्ये काय करत होते आजोबा वडील? काय आपली शेती घरची बैल तयार करणे, ते आपल्या अवताला बिवताला आपली घरी शेतात करायचे शेती कामासाठी। हा शेती कामासाठी। तुमचा प्रॉपर पत्ता सांगा बरेच एकदा। तालुका पुरंदर जिल्हा पुणे मुक्काम पोस्ट कोडी। किती किलोमीटर अंतर अंदाज? अंदाज 200 प्लस। 200 प्लस? हा 200 प्लस। म्हणजे तुम्ही जवळपास पुणे जिल्ह्यातून आलात? हा या ठिकाणी। बर, ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणची ओळख माहिती आहे नक्की? प्रॉपर काय ओळख आहे? ओळख काय मला तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून कळली होती की तांदूळचा राजा। आम्ही मोबाईलमध्ये आम्ही बघत होतो लय दिवस, तर आमची इच्छा होती एक जवळ जाऊन बैल बघायची। म्हणजे युट्यूब मध्ये बघून तुमची इच्छा झाली समोर बघायची? समोर बघायची। समोर जाऊन बघायची इच्छा का झाली? नेमकं काय विशेष वाटलं एवढं? काय मोबाईलमध्ये कसं मोबाईलमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात फरक पडतो ना। त्यावेळी तुम्हाला काहीतरी वाटलं असेल ना बाबा मोबाईल मध्ये बघितले आणि आपण समोर जाऊन बघावं असं तुम्हाला काय वाटलं या गोष्टीत बघितल्यावर तांदूळच्या राजामध्ये? समोर बघितलं म्हणजे आपल्याला कळतो व्हायच मी बैल कसा आहे कसा नाही। मी बैल तर चांगलाच आहे, बैलाला काही नाव ठेवा जागा नाही कुठून। पण समोर जाऊन बघायला आम्ही दर्शन बी करायचं होतं तिथून मोर इकडे आमच्या डोक्यातच होतं। मी म्हणजे बैलाच पण दर्शन घ्यायचं, बैलाचं दर्शन घ्यायचं होतं। म्हणजे कुठेतरी ह्या चॅनल मधून तुम्हाला बैलाची व्हिडिओ बघितल्या जरा बरी वाटली, म्हणजे बैल बरा वाटला मोबाईल मध्ये, त्यानंतर तुमची परत पुढची इच्छा झाली की समोर तर जावं, समोर जायचं। आणि ती तुम्ही जातीनं आज सरळ पद्धतीनं भेट घेऊन तो दिवस आज पूर्ण केला बरोबर। त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। इथं आल्यानंतर प्रथम स्वागत केलंय, त्यानंतर तुमचं अभिनंदन कौतुक करतो। कारण का आज तरुण वर्गानं आणि ज्याच्याकडे परिस्थिती आहे, ज्याच्याकडे बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींची ऐपत आहे, अशा व्यक्तीनेच खिलार मध्ये पडलं तर संगोपनाची ताकद ही जगाला जर्षे संगोपन करणार त्यांना कळणार आहे। ज्याला कळलंय त्यानंतर सुरुवात करायची। कारण तुम्ही आज आलाय ना, तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलाय एवढ्या लांब, तरच तुमच्या शेजारच्याला कळणार आहे की बाबा तू बाहेरच्या देशातली गाय सांभाळण्यापेक्षा आपल्या देशातली सांभाळायच्यात एवढी चव आहे बरोबर। ठीक आहे, खिलार संगोपन करताना तुमचं काय काम आहे सध्या? आता काम काय आपल्या शेती बघून खिलार संगोपन, दोन गाय आहेत बैल आहेत हेच शेती बघून। मग शेतीसाठी खिलार आहे? हा खिलार। आणि आपलं आम्हाला यात्रेकरता बैल लागतात, ते हौसेने आपल्या वीरयात्रेसाठी। वीरयात्रेसाठी बैल लागतात? हौसेने। बर, मग त्यासाठी बैल विकत घेताय का तुम्ही घरची? घरची घरची नाही, आता मी जसे नेतो चालू आहे तशी मी तर घरचीच आहे। आजोबा एकाच घेत होते, मी घरचीच पुढे होते। घरच्या गायची तयार करायची, न्यायची आपल्या शेतीला वापरायची। घरच्या गायची बैल तयार करून यात्रेसाठी हौसेने जायची। काय विशेष आहे यात्रेच? परंपरा पासून आजोबा पंजोबापासून यात्रा चालू झालेली आहे। वैशिष्ट्य आमचा देव आहे मस्कोबा महाराज, ते लग्न असतं आपलं 16 आपलं दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात जायला लागतं आम्हाला। किती वर्षाची परंपरा आहे ती? बऱ्याच वर्षाची परंपरा आहे। बर, तरी पण एक तुमच्या लहानपणाच्या अगोदर हा लय आजोबांच्या म्हणजे आजोबांच्या पंजोबांच्या आधीपासून। तुम्हाला वाटत नाही का म्हणजे फोर व्हीलर मध्ये जावं किंवा टू व्हीलर जावं त्या देवाला? आजपर्यंत नाही गेलो मी ते यात्रेकर म्हणजे आमुष्याला विमिशाला टू व्हीलर वर जातो आम्ही या यात्रेला। बैलगाडी गाडी बैलगाडीच घेऊन। कसं वाटत? आनंदच आम्हाला, म्हणजे गाडी घेऊन नाही गेला किती धक्का राहणार नाही आम्हाला। असं आहे हा जो आनंद आहे आपल्याला खेळाडूच्या सोबत मिळतोय बरोबर, हा आनंद आयुष्यातील इतर कोणत्या गोष्टीच्या सोबत मिळतो का? नाही नाही।
हा मला एखादा माणूस जरी म्हणला बाबा टू व्हीलर वर चल, तरी आम्ही कधी बसणार नाही गाडी टू व्हीलर वर, मी गाडीतच जाणार. मी आमचं मी ती पुरंदर तालुक्याची अख्खी मी ती प्रथाची ज्याला नाद येते गाडी घेऊनच जातो. खिलार संगोपन करताना किंवा खिलारचा नाद करताना माणसाच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी मिळतात कधी विचार केला? मैत्री होती भरपूर सगळं मिळत. खिलार गोष्टी पासून अशी अडचण येत नाही मला, तर नाही आली अडचण येत नाही कधी. जेवढं काय मिळतं माणसाला या गोष्टी तुम्ही शेतकरी वर्गात जगताय म्हणून मिळतात. समजा ह्याच गोष्टी तुम्ही कुठल्या तरी एखाद्या पगारीचा मालक झाला असता किंवा कोणत्या तरी कंपनीचा नोकरदार झाला असता तर ह्या गोष्टींचा आनंद आणि अनुभव घेता आला असता का? नाही ना, त्या गोष्टीचा अनुभव मिळाला नसता. अनुभव तर नक्की फिक्स आहे. तर या अनुभवातून तुम्ही या शेतकरी वर्गाला काय संदेश द्याल खिलार संगोपन बाबत? तुम्ही आता एवढ्या लांबून शेतकरी वर्गाला प्रत्येक घरात निदान एक तरी खिलार गाय पाळली पाहिजे का शेतकऱ्याने, असं हौसनी आपली गोमूत्र बी चांगलं दूध बी चांगलं संगोपन पण होतं आणि होणारं वासरूचं म्हणजे आपल्याला आवड पण राहते सांभाळायची. अजून काय काय फायदे? फायदे सगळेच आहेत. मी आपली दारात गाय असावी गावरान खिलार दुधामुळं म्हणा की आपलं संगोपन असं चांगली पैदास केली तर त्याचं 4 रुपये आपल्याला भेटतात. शेती करता बैल होतो. बरोबर. आता ज्या गोष्टी एवढ्या सांगितल्या त्या गायीच्या फायद्याच्या, तर ह्या गोष्टी इतर गायकडून आपल्याला प्राप्त होतात? नाही, इतर गायकडून फक्त दूधच, दुसरं काय नाही. तर ते दूध तर खातात? नाही, दूध तर आता नाही कधी आहेत घरची 3-4 गाय आहेत पण नाही काय दुधाचं. मी एक विचार केला तरुण वर्ग म्हणून मी बोलतोय, ज्याचा टेम सुद्धा आपल्याला अंगाला लावून घेत नाही त्याच्यासाठी आपण रक्त आटो. घरातली सगळी बायका पोर कामाला लावतो ती आहे ती सगळी डेअरीची क्रेज वाढवतो आणि आपल्या शरीराची क्रेज पूर्ण कमी करून घेतो. सत्य सत्य ही डोळ्याला दिसत नाही या गोष्टी. त्या कापरासारख्या जोरत जोरत माणूस पहिला 70-80 जात होता, तो आता 40-50 अटॅक बीपी ने म्हणा इतर रोगाने कुठलेही संपून जातो, पण या गोष्टी लवकर डोळ्यांना दिसत नाही. दिसत जन्म परत नाही, एकदाच आहे. आल्यावर जन्मात पहिली दुस्ती करा खिलार संघ. जे बाळ करत ना खिलार सोबत दुस्ती त्याच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळतं. निस्वार्थ भावनेने करतो, ते जवळ गेल्यावरती फायदा तोटा बघत नाही, पण ते प्रेमानं जवळ घेत ती गोष्ट बघ. पण त्याच्या पोटी त्याला किती फायदा होतो विचार करा बारक्या बाळाला. बारक्या बाळाला का खिलार गायचं दूध नाही चांगलंच. सध्या काही गायी अशी आहेत की आपलं लेकरू म्हणून गायी दूध पाचतात माणसाच्या लेकरांना. विचार करा आपण पाचतो का दुसऱ्या लेकरांना? मानव जात पाचती का? नाही. पण खिलार जात ही आपलं म्हणत नाही, तिची माया एकदा बसल्यानंतर ती इतर लेकरांना सुद्धा दूध पाचते आणि जगाला सुद्धा जगवते. पण ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणचा अनुभव तुम्हाला विचारतोय. किती उशीर झाला जात या ठिकाणी? मी चालतो तरी 11 आम्हाला. काय वाटलं एवढ्या लांब आल्यानंतर किंवा इथं पोहोचलो? चांगलं वाटलं, बैल बघून समाधान वाटलं आम्हाला. बैल बघून समाधान वाटलं. बरं, इथल्या माणसांचा स्वभाव म्हणा किंवा स्वभाव वगैरे आहे का? स्वभाव एक नंबर आहे म्हणायचं, नसेल तर नाही. स्वभाव एक नंबर म्हणून काही होकार नाही, तसं नाही. काय तुमच्या जीवाला जे वाटलं ते सांगायचं. स्वभाव एक नंबर आहे माणसांचा, म्हणजे माल राजाचे मालक गेले एक नंबर तुमचा झालं आल्यापासून पाहुणचार. बारकाईने विचार करायचा, आपण शेजारच्या जे घरी किंवा शेजारच्या गावात गेल्यावर आपल्याला किती कोण मान सन्मान देत आहे? आणि आज 200-250 किलोमीटर आपण खिलारच्या गोष्टीसाठी गेलोय बघायला. त्या ठिकाणी त्या तोला मोलात आणि चॅनलनं सांगितलेल्या प्रमाणे आहे का? नसेल तर नाही म्हणायचं सरळ, कारण तिथल्या माणसांना आपल्याला सुधरवायचं असते, सांगायचं असते, शिकवण द्यायचं. आज तुझ्या दारात येणारा माणूस हा तुझ्या पैशाकडे बघून आलेला नाही. हा तुझ्या दारात येणारा माणूस हा परमेश्वर तुझ्या दारात एक आहे, त्या परमेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी माणूस आले. म्हणून मी सडेत तोड तोंडावर विचारतो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. त्यावेळेला ज्याला जे वाटतात त्याने बिंदास्त सांगायचं. मी मुलाखत घेतोय, युट्यूब चालू आहे, आता कसं बोलायचं त्या दबावाखाली कुणी सुद्धा बोलाय नाही ते समोर आले. बिंदास्त उघड बोलायचं, काय शंका असेल तरी पण विचारायची. नाही, आम्हाला आमचं समाधान झालं इथे येऊन. आजोबांनी यांनी त्यांनी सगळ्यांनी आपलं पुढ सगळं केलं आमचं, चहा पाणी वगैरे.
ठीक आहे. ज्यावेळेला चॅनल मध्ये बैल बघितला त्यावेळेला तुम्हाला या बैलाबद्दल काय म्हणजे माहिती भेटली, तुम्ही काय जाणून घेतले? असं म्हणजे माणसं आली की बैल डायरेक्ट असं उकराय बिकराय चालू करायचं, राग बिग बैलाला लय आता बी आहे पण थोडा वाईस नक्की मुळे थोडा वाईस नियर झालाय राग लय बैलाला. जी गोष्ट तुम्हाला चॅनल मधून बघायला भेटली होती ती थोडीफार तरी बघायला मिळाली, त्या कारणास्तव कृत्रिमरित्या माणसाकडे चुका झालेल्या त्या त्याच्यामुळे त्याच्या अंगावर गेले त्या पण त्यातून सुद्धा ते गुणधर्माची तुम्हाला चिन्ह दाखवली. राग बैलाला बरोबर राग भरपूर व्हायला बैल बघायचं कारण म्हणजे रागामुळे चालू नाही बैल फक्त व्हिडिओ मध्ये बघितला लय राग आहे बैलाला बैल गरम आहे फुल गरम म्हणून बैल बघण्यासाठी आम्ही आलो फक्त ती गोष्ट चेक करायला. चेक करायला म्हणलं व्हिडिओत काय बघण्यापेक्षा आपण समक्ष बघितलं चांगलं म्हणून बैल बघण्यासाठी आलो आम्ही खास त्या गोष्टीसाठी तुम्ही आलात. बरं बाकी इतर कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या आता बैलाकडे बघितल्यावर त्या जरा थोडं सांगा. बैलात आता जवळजवळ 9-10 वर्षाचं बैल आहे पण तोंडाकडे बघितलंय वाटतं की जणू काही चावसा सायला ते बैल त्याला बैला चेहऱ्यावरली हावभाव म्हणजे तेज बैलाच्या तोंडावर एकदम बारी आहे एकदम म्हणजे क्लिअर आहे बैल म्हणजे आता चावशा बैला स्वा हे करीन असं बैल आहे चांगली ठेवून बिवून ठेवल्यांनी एक नंबर बैल राग दिसूनच येतोय तोंडावर. ठीक आहे तुम्ही इथपर्यंत आलात मत मांडलं त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे मनापासून आणि वेळ दिला तुमच्या आयुष्यात. ठीक आहे धन्यवाद.